ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर मानेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. एकाच उमेदवाराने तिन्ही वार्डातून ठोकला शड्डू. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. ग्रामपंचायत निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं निवडणुकांमध्ये रंगत वाढत चालली आहे. अनेक गमतीशीर किस्से पाहायला ऐकायला मिळतात. रेणावी हे खडापूर तालुक्यातील एक गाव. या गावातील एका उमेदवारानं आपली उमेदवारी तिन्ही वार्डांमध्ये जाहीर केली आहे. राजेश्री आकाश भोले असं या उमेदवाराचं नाव आहे. राजेश्री या उच्च शिक्षित आहेत. गावासाठी काहीतरी करावं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. गत निवडणुकीमध्ये सुद्धा त्या सरपंच पदासाठी उभ्या होत्या, पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र पराभव झाला म्हणून खचून न जाता त्यांनी यंदा तिन्ही वार्डांमधून निवडणुकीसाठी त्या उभ्या राहिल्या आहेत, कारण त्या स्वतः तिन्ही वार्डात उभा राहण्यास सक्षम आहेत असं त्या सांगतात. पाहुयात काय म्हणत आहेत राजश्री बोले. कारण मला असं वाटतं की माझं जरी इतकं एज्युकेशन झालेलं असलं, जसं मी BA, BEd, MA, LLB आहे, तर मला असं वाटतं की माझ्या एज्युकेशनचा उपयोग तो फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या घरासाठी नाही, तर माझ्या गावासाठी झाला पाहिजे. कारण मुंबईत असे कित्येक लोकं आहेत ज्यांच्याकडे भरपूर डिग्री आहे, खूप शिकलेले आहेत, पण त्यांचं नॉलेज ते फक्त त्यांच्या घरासाठी किंवा त्यांच्या पुरतंच असतंय. मग असं जर मी पण विचार केला तर माझ्या गावाचा विकास कधी नाही, आणि मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे, मला माझ्या गावाचं नाव उच्च स्तरावर न्यायचं आहे, भारतात वरती आणायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण मुंबईत जरी राहिले किंवा इथे जरी राहिले तरी एज्युकेशन हे माझं जरी झालं पण त्याचा उपयोग काय, मी माझ्या समाजासाठी काय केलं, मी पण माझ्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. ज्या भूमीवर आपण जन्म घेतला आहे त्या भूमीसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्या समाजासाठी काहीतरी करायला हवं. म्हणून मला गावी येऊन गावच्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. ॲक्च्युली लास्ट टाईम पण 5 वर्षापूर्वी पण मी इलेक्शनमध्ये उभी होते, तेव्हा तर सरपंच पदासाठी होते. आपल्यापरीने तर मी पूर्ण प्रयत्न करेन, पण कुठेतरी लोकांचा प्रतिसाद कमी पडला, म्हणून मग आता पुन्हा एकदा प्रयत्न करते. कसं असतं, आपण जोपर्यंत खालच्या लेवलला असतो तोपर्यंत आपल्याला फारसं काही करता येत नाही, कारण गव्हर्नमेंट जी आहे ते काय काय स्कीम देते, त्यांच्याकडून काय काय निधी येतो लोकांसाठी, तो आपल्याला काहीच कळत नाही जोपर्यंत आपण त्या पोझिशनवर जात नाही. एकदा जर का आपण त्या स्तरावर गेलो तर आपल्याला माहिती पडते की कुठून काय येतं, मग त्याने आपण लोकांची कशी मदत करू शकतो, काय करू शकतो, त्यांना काय कशी माहिती देऊ शकतो, ते जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत माहिती पडत नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.